बापाचे पुतचे आणि पवित्र तुम्ही नवी आंबे सरेस्परा देवा आमचे बापा तुझे थं आनव अपरमी समजणे तुझी जनवार तुझ्या एकलाच पुता तिथे संसारात जोडलोय आणि ताने पवित्र वांग परगट केलो

पवित्र बापालय तांका तुझ्या नावांच्या सक्तीन आमचे सांभाळ असे ते आमच्या बरी तुवें दिलाय तांचे सगळे आसतना तुज्या नांवाच्या सक्तीन हांवें तांकां सुरक्षित राखले असे पयत पुस्तके बरोवन आसतले सिद्ध जो शाक जे नितिसान जांक जाई असल तो एकलो शिव आई एर कोणंसु नास जामनात अन यात हाऊ तुजे सिंपाटीन यात तू संतो संघा संपुर्ण आयन में जाका संसारंदा स्थानांस आऊ ये परी उलेता हवेन गातो जो संदेश दिला आनी जोसो हा संसार कसो ने तसे ते संसाराचे नाही देखून संसार तांचं सो द्वेष करता संसारातले त काढ वर म्हणून हांव मागिना पूण तांकां वायट हाता राख म्हणून हांव मागता जसो हांव संवसार हा संसारसो न तसेच ते संसाराचे नाही तूं तांकां पवित्र कर तुजें उतार सत स सत जसे तुवें म्हाका संवसारांत धाडलोय तसे हांवूय तांकां संवसारांत धाडले आसा आनी ते सता वरवीं तुजे सेवेक भेटयलेले जंवच्याक तांचे पसून हांव म्हाकाच तुका भेटोवन दे दिता दे देवाचे उतार येता क्रिस्त थंय मोगाच्या भावना आनी आणि नांव जेजू क्रिस्त वांजल परगर करता मात्र नाही आणि तो वांजल आपणच्या सर्यावरवी रुजू करता मात्र नाही सष्ट याजक जस बाप थं सैम एक कोटो नसता असताना आमचे खातीर तो मागता आय शबांजलात तो आपणाच्या आपोसलां खातीर आपणाच्या शिसां खातीर आमचे खातीर तुज्या आनी म्हज्या खातीर तो मागता ह्या मागण्याचो अर्थ समजूक ह्या मागण्याचो देय कितें म्हूण समजूक आमी प्रयत्न करूया तेद्जू क्रिस्ची आशा आनी उर्बा की त्यांनी म्हूण आमकां समजताली जेजू क्रिस्त आम्ही या संसारातल्या बापान काडी जाई म्हणून आमक जाय म्हण ना कित्याक बापानच जीव दिला आणि जेजू क्रिस्त क्रिस्त आपण जे मिसांव दिला असे असा या संसार असताना मात्र आमकां करूंक जाता पण या संसारात असताना आमी कशें जिये जाय म्हण तो आमक आमी, आम्ही बागेंदपणा जिये जाय म्हण तो आमक शिकता आणि आमक दुस्मना धावण बापान राख जाय म्हण तो आमच्या खातीर मागता कसे बापान जेजू क्रिस्ता कोण सेक्रार केला की बेटों ने लागे तसेंस जे जुक्रिस्तान आम का बापा का नेता का कौन सा कार्य कराते हैं ऐसे आस्था ताचे जाऊँ ना जी जिए मनो तो आम ऐसा मागना आम का रुझान द कहेता मुट्वें संक्षेप तर जलारे जे जुक्रिस्त से जहाँ शकी तेंगी मिलारे या मैं या सोंसर आंध आस्था आस्था या संसारात जि नसताना देवाची कुळी जाऊन जिये देवा कडेन बापाकडे जेजू क्रिस्ता कडे ये कोठवण जिये जी सतत जिये बापा बापालागी तो मागता तेच ना मात्र आम्ही भाग्यवंत जिणी जिवंग सोपताल्या पवित्र पुस्तकाक बाग्यो वंतो वो संत म्हणल्याक गुण अर्थ असा पर नसरलो जर तर आम्ही उक्त करून पळयलो तर जाल्यार वाचले तर जाल्यार बागेवन म्हणले ना उतार परतोन आनी परतोन आमकां वाचूंक मेळटा होलिनेस बागेवनपण म्हणले उतार असो मूळ अर्थ कितें म्हळ्यार कोण पळ्या देवाक समर तो झाला तर बागेव जात पहिल्या सुवाते जेजू क्रिस्त देवाचा शब्द समर्पिल्लो जावन आसा तो बागे मात्र तो तो पनच जातो बागेवपणाची झर जसा जेजू क्रिस्त संपूर्ण तरान बापाक बाप कुशेक समर पि जन आसा असताना अपने जिनी हरिए घुंत बापक समर पि जन आेजू ख्रिस्त हम सोडणदार नैस बगेवन पुण बगेवन पोन जा आसा बगेवनपोना जर जा आसा कसो जेजू क्रिस्त बापाक समर्पिल्लो पिल्लो आसा गी तसे आमी जेजू क्रिस्ताक जेजू क्रिस्ता, क्रिस्ता मारी पात बापाक पिल्ले जाय जई पोरण्या सोलांत बागवपण म्हणजे उतराक समोर पिल्लो म्हणजे अर्थ दुसऱ्या दुसऱ्या येता आमी मिसा वेळार महिमा देवाक उत्सर्गी म्हणटा हांव म्हूण गायन करता हांव आनी तेदना तूं हे क्लोज सोबा घेवन म्हणटा हांव फॉर यू ए लोन आर द ऑल ए वाल म्हळ्यार देव एकलो मात्र निजाके बागेवन जावन आसा जेजू क्रिस्त एकलो मात्र बागेवन जावन आसा आमकां बागेवनपणाचे सकत येना आपोवन येना आमचे आसता किती देवाक आपण जावन आसा गे ताने त्याच्या उदारपणान आमकां दिला देवाक अर्घ दिसई आज कित्याक आमी देवाक समर्पिल्ले जन आमी आम्ही जावन जवन हर एक वस्त केदना देवा समर्पण दितात गी तेदना ती जावंक पावता एक जर तर बांदाप देवा समोर पिल्लें जाल्यार ती एक जावन पावता भाग्योवन जागो जावन पावता एक कोप देवाचे उत्सव समोर पिल्ले जाल्यार ती कास जावन पावता ती भाग्योवन जावन पावता एकलो मनीस केन्ना देवा समोर पिल्लो गे तो भाग्योवन जाता देवा समोर पिल्लो जावन आसा आमकां समेस्तांक देवान आपणा खाती समर्पिला आम्ही नाव पव आमकां आपणा खातीर बापान जिजू क्रिस्ता थं समर्पिला हि जावन आसा ही जावन आसा बुन्याद आमच्या भागपणाची असो अर्थ कितें म्हळ्यार भाव भहिणी आमच्या कुडीन आम्ही हेरा बोरी सांव पूण आमच्या आपोण्यान आमी देवाचे माकलेले दुबळो जावं दी कितल ग्रेस्त जाऊन दे भुरगे दी प्रायोन जाऊ दी ग्रेस्त जाऊन दी गरीब दी, दी? शिकपी वा अशिकपी जव केदना ता देवां त्यालाही लागे आपणाक समर्पण दिला गे तेदना ताका बघून पोनाचे आपोणं मेळा भाऊ भयणी न्हू आमकां बाबतीत देतना आमक मा तेलान माकला आणि त्या घडये आम्ही देवा समर्पिले पावता देवाची कुळी जर तर आमी एक इगजे भितर वचून ती त्या बागे जाग्याचे खेळकुळा करनाव की त्या बागे जाऊन तर आम्ही कसे देवाक समर्पल्या मनशाची कुळां कशी जेजू क्रिस्तचे मागणे जावन आसा कित्याक जेजू क्रिस्त आसा समर्प तसेच आमकां जेजू क्रिस्तांना आपणा खातीर बापा खातीर समर्पण दिला म्हणजे आमकां भाग्यवंतपणा आपयलां आणि हे आपोन आमी आम्ही पातकांत पोडल्यारी वसना कित्याक ते आपण परून आणि पोतून ओडता बाघेवूनपणा जेजू क्रिस्त आपोक्षिता आमी जर तर आम पातकां रडतो आमची पातकां जेजू क्रिस्त बोगसिता तर सुवातेर सुवाते जेजू क्रिस्त मागता आमच्या खातीर आम्ही या संवसारांत जियेत आसतना ताचे जावन जियेसाय कित्याक आम्ही माकलेले जो बागेपणा आमक आपोवणे ताचे जवून ता समर्पिल्ले जावन आमी जिये आमी ताचे आम्ही तंगाता कोर्टान जिये जैत नेंद ज्या आम आमच्या बागेवपोन आपोण्यास आमची झट्टी करतली परतून सांगता आमके बाबतीन दिला गी तेना बागेवपोनाचे आपोवणें दिला आमकां तेलान मापकला देवाक समर्पले जन असं असे ताका तरी झाले जिनी जिवचे आमचो कायदो जात इतकं समर्पले जी जर तर त्या समर्पित जिनयक आठ जाण आमी येत आमची समर्पित जिनीस आमची झडती करतली त्या खात जेजू क्रिस्त आयच्या वांजेला मागता आमच्या खाती मागण्या करता बापान आमक या संसारातल्या काडी जै म्हणून तो मागाना बघार या संसारात असतांच बापान आमक रका जई आमच्या समर्पी जिनी जिवंक आमके कुरपाई आणि त्याच्या एक एकवटन जिय जै म्हण तो मागता आनी दुस्मना आमक जाय तो म्हण मागता हे सगळे आमकां आमचे ते येवंक साद्य असा केदना आम्ही स्वतः जियेता तेदना मात्र हे स्वतचे जर जावन आसा पैत्रे पुस्तक वांजल मोठव्याने सांगचे जर जाल्यार आमकां समेस्ता क्रिस्तांवांक बाग्यवंतपणाचे मूळ आपण असा आम्ही समर्पिल्ली कुळी जस आणि समर्पित जिणी जिवंक जी आसा असा आसा आज देवाच्या काकुळतेन हक्क हो असा जर तर त्यापोरमे आम्ही जिये आमची झट्टी आम जातली पण त्यापोरमे जिये जाय तर जाल्यार आमच्या मोती उज वाडी जाय वी शूड बी एनलायटन आमच्या विश्वांनी आमच्या जनवयेन आमच्या राजावांना ते एनलायटनमेंट तो उजवाड येऊक साध्य ना तो उजवाड हे जय पवित्रात्म्या वरवीं बापावरवी मात्र पवित्र पुस्तकावरवी देवाच्या देवच्या उतरा वरवीं हे जै त्या सथे जेजू क्रेस्त आयच्या मागण्या सांगता राख म्हणून ते सत येवचे पवित्र देवाच्या उतरात आपण तर पहिले सुवातेर आमकां आसा भाग्यवंतपणाचे आपोवणे कित्याक आमकां ताणे मागला देखून आमी देवाची कुळी जावन आसा देवाची भुरगीं जावन आसा केदना आमी ह्या समर्पी जिणे प्रमाणे जियेता तेदना देवाच्या सैमान आमी वांटेली जाता हांव देव आमकां ताचे बोरगें घालता आमची पातकां बक्षिता आमकां नितळ करता पातकां तावन आनी ताचेंच सैम आमकां दिता आमी देवाचे भुरगीं जावं पावता इतलेंच न्हय देव आमचे थंय दी येता आनी आमचे जिनेस आमचे काळजस एका तराचे देव टेंपल जावंक पावता तर आमर्पित जिनेत आम्ही सदांच आमचे थंय जिवच्या देवाक अर दान करचे असे म्हणजे दे किता देवां आपण कसं समर्पित केलं गे त्या खातीर आम्ही पात कथाऊन मेकळे जी देवाकडे एकवटवण जिवचे त्याच खातीर आयच्या वांजेला जेजू क्रिस्त सांगता आम्ही बापा सांगाता जेजू ग्रिस्त सांगता ये एस ए म्हणून असे म्हणल्या पातकातून पातकांच्या समयातन मेकळे जी मेकळे जाता आमच्या तस्कर नितळ जाता नितळ जाता मात्र ने देवाच्या सैमांत आम्ही वणटेली जाता आमच्या आवय बाप सैमांत आम्ही वणटेली जाल्ल्या वेळार आम्ही त्यांची भरगी जाता देवाच्या सैमान आम्ही वांटली जाल्ल्या वेळार आम्ही देवाची भुरगी जाता हांव आनी देवाचो मोग देवाची जनवाय आमकां देव दिता त्या मोगाच्या शेगुणान आनी भावार्थाच्या शेगुणान इतलेंच न्ही देवांक कुरपा वांटेली करता मात्र तो आमचे थं जियेता आमचे थं वस्ते करता तर आम्ही मागलेले केदनाच एक सूरे नेजू क्रिस्तन आपणा उलव सांगलेले असा हा न्हय म्हजो बाप मुजे सवय असा म्हणून त्याच उतरांनी आम्ही संतोष व्हावेत आम्ही केदनाच एक सूरे न्हय आम सो सर्गेसो बाप सदांच आम आमी असा आम्ही देवचे पावता आनी आणि ओढवी गाय देवचे भजन करचे देवाक अरदान करचे असे आम्ही या भागवंत दुसरो अर्थ समजून घेता पयलो अर्थ सांगचो जाल्यार देवाक समर्पले जावन म्हणून राऊन आसात म्हणून दुसरो अर्थ त्या समर्पल्या प्रमाणे कुरपेन जिवचे म्हणून म्हळ्यार समय पात्का पातकळ्या समयेत मेकळे जावचे म्हणून कित्याक आम्ही समर्पले जन असं आमक पात पातकाच्या पातक समयता मेकळे जावचे एक कायदो केदे व्हडले आपण देवान दिला गे ते वडिव जबाबदारी आमची या पातकथा मेकळे जांचे वांटेली वाणटेली जोचे भुरगीं भगे जोचे देव ते जोचे आणि ताका सदांच आराधन करचे या बागेवंद पोनाचे हे लक्षण आसा आम्ही केदनाच केदनाच एक सूरे ना देव सदांच आमचे सवें आसा आणि देव जर आम तर आमचे सवें आसा तर जाल्यार आमच्या बागेवंदपनचे मूळ लक्षण बापाची खुशी करचें जेजू क्रिस्त या संसारात आयिल्लो बापची खुशी करचे खातीर कष्टन आणि सुखांत त्याच्या पाशवान समेत ताने बापाची खुशी केली आमच्या क्रिस्त शांतीपनाचे लक्षण बैलगुर्तू जात लक्षण भितले लक्ष बापाच्या बापच्या खुशोप्रमाणे जिओचे जे जो क्रिस्तान आपणा सा विषय सांगलेले असा माका असा खाण जेवण म्हजे खाण जेवण जावन असा बापाची खुशी करचे म्हणून आणि ताका खोबार हाडलेले आणि सांगले तुझे आवय आणि तुझे भाऊ भयण तुका राखतात म्हणल्या बारा ताणें जाप दिली कोण जावन आसा म्हजी आवय कोण जावन आसा म्हज्या भाऊ भयणी जो कोण बापाची खुशी करता ती जावन आसा म्हजी आवय भाऊ भयणी म्हणून आमकां मागणें करून शिकयल्या वेळार आमच्या बापा सर्गिच्या तुझे नाव पवित्र जाऊ तुझे राजव तुजी कुशी सर्गात जातात संसारात जाऊ म्हणून ताणें आम आमकां शिकयलां तर मोठव्यान भाव भहिणी नो मोठव्यान सांगचे जर ज्या आमक आमकां समरपी जिणी आमच्या बाप आपोण्यापरमे जाल्यार जा आमी आम्ही देवाच्या कुशो खुशोपरम जियेच

भागवंतपणान जेव जिवंक जाय जाल्या सगळे सावलात्यो हो कोरपा आनी प्रेरणा दिता त्या प्रमाणे जिवंक सोरेस्व देव आमकां कोरपा दिवन दी म्हण मागया आमेन